नमस्ते मित्रमैत्रिणींना मी डॉक्टर निकुम हवळ सुपंत मंचतर्फे आपल्या सर्वांचे आभार मानते तुम्ही आमच्या पत्रलेखन महोत्सवातला जो प्रतिसाद देत आहात तो आम्हाला खूप भरभरून आहे आणि मला खूप आनंद आहे की तुमचा एवढा उत्साह हा आहे या पूर्ण प्रवासामध्ये अनेक फोन कॉल्स झाले आणि अने अनेक शंका विचारल्या त्याचं निरसन करायला आज मी इथे आहे तो सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की हा एक उत्सव आहे ही कुठल्याही प्रकारची स्पर्धा नाही आहे ही कुठल्याही प्रकारची कॉम्पिटिशन नाही आहे त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचं सर्टिफिकेट किंवा बक्षीस नसणार आहे हा एक महोत्सव आहे इथे तुम्हाला यायचं आहे आनंदाने सहभागी व्हायचं आहे एक छानसं पत्र लिहायचं आहे आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी भलेही त्या पत्रावरचा वरचा मजकूर असेल सुपर मॉम पण तुम्ही ते सुपर मॉम कट करून तुमच्या आयुष्यातली जी पण तुमच्यासाठी महत्त्वाची व्यक्ती आहे तुमची मित्र असो मैत्रिणी असो तुमचे शिक्षक असो तुमचे आजी आजोबा असो आई वडील असो कुणालाही तुम्ही लेटर लिहू शकता नक्कीच काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि ते लेटर लिहून आपण एक लेटर रायटिंगचा जो एक्सपिरियन्स आहे तो एन्हान्स करण्यासाठी इंडिया पोस्टच्या टायपसाठी प्रयत्न करत आहोत ज्याच्या अंतर्गत आम्ही इंडिया पोस्टचे स्टॅम्प्स अवेलेबल करत आहोत एक एनव्हलप तुम्हाला दिलं जाईल ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं पत्र टाकून सील करून त्याच्यावरती इंडिया पोस्टचा स्टॅम्प पेस्ट करून ते प्रॉपर जो डिस्पॅच बॉक्स असेल त्यांचा किंवा आमचा त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता त्या प पाकिटावरती तुम्ही व्यवस्थित कुणाच्या नावाने ते पत्र जाणार आहे त्याचा पूर्ण ॲड्रेस त्याचा पूर्ण पत्ता विथ तर पिनकोड जो पोस्टल एरियाचा आहे त्या व्यक्तीचा तो व्यवस्थित लिहिणं अपेक्षित आहे आणि फ्रॉममध्ये तुमच्या स्वतःचा व्यवस्थित ॲड्रेस लिहिणं गरजेचं आहे तर ह्यामुळे मुलांना एक खूप ऑथेंटिक एक्सपिरियन्स मिळेल लेटर रायटिंगचा एनवलप आमच्याकडनं स्पॉन्सर्ड असेल स्टेशनरी आमच्याकडनं स्पॉन्सर्ड असेल तुम्हाला फक्त पाच रुपयाचा पोस्टल स्टॅम्प घेणं गरजेचं आहे कारण तो मिनिमम खर्च आहे एक सील्ड एन डिस्पॅच करायचं इंडिया पोस्ट थ्रू सो जर तुम्ही दहा पत्र लिहिलात तर तुम्हाला साधारणतः पन्नास रुपयाचे स्टॅम्प हे घ्यायला लागतील अगेन हा एक ऑप्शनल विषय आहे तुम्हाला जर असं वाटलं की तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीपर्यंत हे पत्र एक सरप्राईज किंवा आश्चर्याचा धक्का या स्वरूपात जावं किंवा जे मी माझ्या बाळासाठी लिहिलं आहे किंवा माझ्या आईवडिलांसाठी लिहिलं आहे ते इथे आज या गावात नाही आहे दुसऱ्या गावी राहतात त्यांच्यापर्यंत तुमचे विचार एक अनपेक्षितरित्या पोहोचावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच हा ऑप्शन तुम्ही वापरू शकता पेमेंट तुम्ही क्यू आर कोड किंवा कॅश स्वरूपात पण करू शकतात त्यासाठी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे कारण आम्हाला लॉजिस्टिक्स पोस्टल स्टॅम्प्स जागेचे नियोजन एक्सेट्रासाठी तुमचं रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे रजिस्ट्रेशन ओपन आहे संतोष कांबळे यांच्याकडे तुम तुम्ही तुमचं नाव येणारे पार्टिसिपेंट्सची संख्या नोंदवू शकतात आणि यात एक मुद्दा असा आहे की आम्ही एका वेळी एका व्यक्तीला पाच लेटर लिहिण्याची मुभा देऊ आणि वेळी एकच लेटर दिलं जाईल याच्यासाठी की जरीही स्पॉन्सर्ड म्हणजे उत्सव असला तरी आम्हाला येणारी स्टेशनरी मर्यादित आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला स्टेशनरीचा अपव्य होऊ नये असं वाटतं त्यामुळे तुम्ही लिहिण्याआधी व्यवस्थित ठरवण्या की तुम्हाला काय लिहायचं आहे किंवा कुठली वाक्य त्याच्यावर लिहिण्याआधी मी दोन मिनटं विचार करा आणि मग लिहा मॅडम कागद खराब झाला आणि एक मिळेल का अशा आम्ही नाही माफ करा सहाय्य करू शकत अशांना कागदाचा अपव्य होणार नाही याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आम्हाला असं हो। जाणवलं की कागद वाया घालवला जात आहे तर आम्ही त्यांना पुढचा कागद देण्यापासून रिफरेंट करू तुम्ही पाचच्या पटीमध्ये कितीही पत्र लिहू शकतात त्याला काही बंधन नाही आहे पण मिळालेल्या स्टेशनरीचा अपव्य होणार नाही याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तुमच्या साईडने तुम्ही पेन पेन्सिल पॅड तुम्हाला जर तुमचं पत्र डेकोरेट करायचं असलं तर एक्स्ट्रा काही साहित्य आणायचं असेल तर तुम्ही नक्कीच आणू शकता तुमची स्वतःची पाण्याची बाटली पण प्लीज आणा आणि आमच्या साईडने आम्ही एक पाकिट देऊ जर तुम्हाला तुमचं पत्र डिस्पॅच करायचं असेल तुमच्या निअर अँड इयर वनसाठी आणि त्या जोडेला तुम्हाला एक पाच रुपयाचा इंडिया पोस्टचा नि स्टॅम्प पण विकत घेणं गरजेचं आहे त्यानंतर पालकांसाठी एक सूचना प्लीज नोट करा ही कुठली स्पर्धा नाही आहे त्यामुळे आपल्या मुलांना ही दहा वाक्य पाठ कर आणि आपण या ठिकाणी जाऊयात असं मुळीच करू नका तुमचं पत्र तुम्ही लिहा मुलांचं पत्र मुलांना लिहू द्या छोटी मुलं असतील बाळवाडीतली होममधली ज्यांना लिहिता पण येत नाही त्यांना येऊ दे त्यांना काहीतरी चित्र काढू दे आई बाबा त्यांच्या आजी आजोबा लहान भावंडं काहीतरी स्क्रिबल करू दे आय लव यू वगैरे असं काहीतरी लिहू देत आणि त्यांना त्यांचं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन करू दे आणि त्यांना कुठल्याही पद्धतीने बांधून ठेवू नका प्लीज ठीक आहे आणि तुम्ही पण या तुम्ही पण लिहा तुम्हाला जे तुमच्या मित्रमंडळींना सांगू वाटतं आहे ते या पत्रात लिहा छानसं एनव्हलप त्यांच्यासाठी बनवा आणि पोस्टाने त्यांना पाठवा त्यांना पण हा एक सुखद असतो कारण जेव्हा दहा वर्षांनी पाच वर्षांनी तुम्ही हेच पत्र काढून वाचाल परत तेव्हा तुम्हाला खरंच खूप मजा येईल तर असा सगळ्या महोत्सवाचा इरादा आहे सगळं कार्य आहे तर आम्ही तुमची वाट पाहतो आहोत नऊ मे दोन हजार चोवीस चार वाजेपासून आमची दार ओपन असतील आम्ही आठ वाजेपर्यंत वेन्यूवरती असू हो तुम्ही जर रजिस्ट्रेशन केला तर आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीतून मला सहकार्य करता येईल सगळ्या गोष्टी वेळोवेळी जागच्या जागी असतील आणि आम्ही आशा करतो की खूप मोठ्या संख्येने तुम्ही आल आणि आमचं जे दहा हजार पत्र विदेशाच्या आणि विदेशाच्या विविध कोपऱ्यांमध्ये पाठवण्याची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यात तुम्ही खूप एक मोठा यु नो रोल प्ले कराल आणि भविष्यामध्ये अशाच इव्हेंट करायला आम्हाला खूप बळ द्याल आणि जर तुम्ही कुठे प्रवासात असाल आणि काही कारणास्तव या तारखेला तुम्ही येऊ शकत नसाल तर क कृपया तुम्ही आमच्याशी संपर्कात राहा आम्ही तुम्हाला या प्रकल्पामध्ये योग्य त्या पद्धतीने शक्य त्या पद्धतीने सामावून घेण्याचा सा निश्चितच प्रयत्न करू आणि योग्य तो सुवर्णमध्ये काढायचा नक्कीच प्रयत्न करू तो आम्ही वाट पाहतो आहोत आम्ही तयारीत आहोत तुम्ही पण मजा या मजामस्ती करूयात छान छान पत्र लिहूयात आपल्या आईवडिलांना आपल्या शिक्षकांना आपल्या बाळांना आपल्या शेजाराबाजारांना मित्रमैत्रिणींना निसर्गाला देशाच्या प्रधानमंत्र्यांना अनेक गोष्टींना तुम्ही लिहू शकतात काहीच त्याला असं बंधन नाही आहे कसल्या पद्धतीचं ठीक आहे तर लवकरच भेटूयात नऊ मेला या पहिल्या वेळेला अशा पत्रलेखन महोत्सवामध्ये वाट पाहतो आहे धन्यवाद